सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-32। श्री छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघ अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेल्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 सदस्य उशिरा आले, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात यांनी कोरम अभावी सभा तहकूब केली आणि त्यावरती दोनही गटांनी आरोप प्रत्यारोप केले आहेत। खरेदी विक्री संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, पाचपुते गटाचे 3 तर नागोडे गटाचे 2 सदस्य आहेत। अध्यक्ष उपाध्यक्ष ठरवण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानी राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहटा, दीपक भोसले यांच्यामध्ये बैठक झाली। अध्यक्ष पदाबाबत निर्णय झाला, मात्र उपाध्यक्ष पदाबाबत नेत्यांमध्ये लवकर एकमत झालं नाही, परिणामी संचालकांना सभास्थानी जाण्यास उशीर झाला। याच संधीचा फायदा उचलत पाचपुते आणि नागवडे गटाच्या सदस्यांनी एकत्र येत 13 पैकी 8 सदस्य वेळेवरती आले नाहीत, त्यामुळे कोरम अभावी सभा तहकूब करावी अशी मागणी केली। त्यानंतर काही मिनिटातच राष्ट्रवादीचे सर्व सदस्य हजर झाले, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात यांनी कोरम अभावी सभा तहकूब केली आहे। त्यावरती दीपक भोसले यांनी सभास्थानी आक्रमक होऊन निवडणूक घेण्याची मागणी केली, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी थोरात यांनी त्यास दाद दिली नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघ मर्यादित श्रीगोंदा या संस्थेच्या नूतन संचालक मंडळाची चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड कामी प्रथम सभा आज दिनांक 2 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती। सदर सभे सकाळी 11 ते 11:30 वाजेपर्यंत केवळ 5 संचालक सभेकामी उपस्थित झाले। सदर संस्थेच्या मंजूर उपविधीप्रमाणे आणि निवडणूक नियमाप्रमाणे गणपूर्तीसाठी 8 संचालक उपस्थित राहणं सभेकामी आवश्यक होतं। त्या 8 संचालक उपस्थित विविध का वेळेत नसल्याने आजची सभा रद्द करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज श्रीगोंदा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड प्रक्रिया होती। निवड प्रक्रियेमध्ये अजिंठे सगळ्यांना दिले होते। अजिंठ्यानुसार फक्त 10 मिनिट म्हणजे 11 अजिंठा होता। आम्ही 11:10 सर्व संचालक निवडणूक निर्णय कार्यालयामध्ये आज हजर झालो। आम्ही हजर झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी सन्माननीय एस पी गोंदेचे ER थोरात यांनी असं सांगितलं की तुम्ही लेट आलेला आहात, मी आज तुमची निवड घेणार नाही, निवडणूक पुढे ढकलली। आम्ही त्यांना खूप विनंती केली की साहेब आपण निवडणुकीचा प्रोग्राम दिलेला नाही, आपण 11 सांगितलं, आम्ही 11:10 पोहोचतोय, 10 मिनिट आमच्याकडे उशीर झाला आहे, परंतु आपण थोडासा वेळ गेला तरी चालेल, पुन्हा ही बैठक बोलवावी आणि चेअरमन व्हाईस चेअरमनची कायदेशीर प्रक्रिया आपण पूर्ण करावी अशी विनंती केली असता त्या ठिकाणी त्यांना आमच्याबरोबर व्यवस्थित चर्चा करता आली नाही, आम्हाला त्यांनी उत्तरही दिली नाही आणि मी कायदेशीर करतोय एवढंच त्यांचं एकमेव उत्तर आमच्याकडं होतं, आमच्यासाठी होतं। आम्ही त्यांना खूप विनंती केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते राजकीय दबावापोटी त्यांनी हा सगळा प्रोग्राम केलेला आहे आणि चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीचा हा अधिकृत प्रोग्राम ER ऑफिस किंवा कार्यालय किंवा कुठल्याही संचालकाला तो दिला नाही की नॉमिनेशन फॉर्म किती वाजता भरणार आहेत, त्याची छाननी किती वाजता होणार आहे, विड्रॉल करण्याचा वेळ किती आहे आणि निवडणूक ठरल्यानंतर त्याचं मतदान कधी आहे असा कुठलाही प्रोग्राम संघाच्या कुठल्या संचालकाला दिला नाही किंवा पक्षाच्या म्हणण्यापेक्षा ER ऑफिसच्या कुठल्याही कार्यालयामध्ये त्या ठिकाणी तो प्रोग्राम लावलेला नाही। आम्ही स्वतः खात्री केली, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विचारला असता ते निरर्थक ठरले। आम्ही आदरणीय DDR साहेबांना त्यांची विनंती केली, DDR साहेबांनी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या की त्यावेळेची निवडणूक तुम्ही थोडा वेळ जाऊ द्या, ती पूर्ण करा, परंतु तोसुद्धा निर्णय त्यांनी मानला नाही। DDR साहेबांचा फोन आमच्या समोर त्या ठिकाणी झाला, या सगळ्या घटना आम्ही DDR साहेबांच्यासुद्धा कानावर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे। म्हणून आज या ठिकाणी संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड ही आज काही कारण नसताना ही रद्द झालेली आहे आणि ही कायदेशीर बाब योग्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे। छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक होती, तशी अधिकृत नोटीस सचिवांनी सगळ्या संचालकांना कळवली होती आणि नोटीसमध्ये 11 वाजण्याचं अधिकृत असं टायमिंग नोटीसमध्ये देण्यात आलेलं होतं, त्यामुळे 11 वाजता
छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक हे उपस्थित राहणं गरजेचं होतं. निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे सहकारी सगळेजण या ठिकाणी उपस्थित होते. मात्र संचालकांचा चेअरमन व्हाईस चेअरमन पदाचा काहीतरी त्यांचं चालू होतं आणि त्यांचं अधिकृतपणे ठरत नव्हतं, त्यामुळे ते उशिरा आले. कदाचित काहीतरी आर्थिक घडामोडी त्याच्या पाठीमागे घडले असल्याची शक्यता आहे. खरं तर ही निवडणूक ही सर्वपक्षीय निवडणूक होती आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढली. खरं तर ही निवडणूक बिनविरोधच होणार होती, मात्र काहींच्या आडमुठेपणांमुळं ही निवडणूक लादली गेली. निवडणूक झाली आणि त्यामुळे सगळे पक्षीय नेते हे प्रमुख नेते एकत्र राहतील अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा नेत्यांच्या व्यक्तिगत हेवेदाव्यांसाठी आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या उद्देशापोटी आज ही निवडणूक रखडलेली होती. खरं तर 11 वाजण्याच्या टायमिंगमध्ये सर्व संचालकांनी उपस्थित राहणं गरजेचं होतं, मात्र संचालक उपस्थित राहिले नाहीत. 11:30 वाजले तरी सुद्धा संचालक आलेले नव्हते. 11:30 नंतर 8 संचालक या ठिकाणी आले. 5 संचालकांपैकी त्यामध्ये नंदुकुमार कोकाटे, आदेश भुजंगराव नागवडे, पानसरे अर्चनाताई, त्याचबरोबर खेतमाईस्ताई आणि ताडे नंदुकुमार हे 5 संचालक या ठिकाणी उपस्थित होते. हे 5 वगळता 8 संचालक हे 11:30 वाजले तरी सुद्धा या ठिकाणी सभेच्या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि त्यामुळं या संचालकांनी लिखित तक्रार केली, निवडणूक प्राधिकरणाकडे तक्रार केलेली आहे आणि त्यामुळं सभा काही दिवसासाठी तहकूब झाली. ही कायदेशीर बाब आहे आणि कायदेशीर सभा अशा पद्धतीने तहकूब करता येते. त्यामुळं इथं येऊन दीपक भोसले पाटील यांनी जो काही गोंधळ घातला, जी आरेरावीची भाषा त्यांनी आर्यांना वापरली, ती अतिशय चुकीची आहे आणि खरं तर त्यांच्यावरती आज एआर साहेबांनी कायदेशीररित्या गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही आज राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकरणाचे जे सचिव आहेत खंडागळे साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार करतोय. खरं तर अशा पद्धतीने दबाव टाकणं, तिथं टेबलवर येऊन हात आपटणं, गोंधळ घालणं आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दबावात घेणं, आरेरावीची भाषा वापरणं आणि आजच निवडणूक घ्या अशा पद्धतीचा अट्टहास करणं हे चुकीचं आहे. हे कायदेशीरदृष्ट्या कुणालाही सहमत होण्यासारखं नाही आणि त्यामुळं या 5 संचालकांच्या वतीनं आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात साहेब यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्यावरती जे काही आज प्रसंग इथं या ठिकाणी आम्ही स्वतःहून पाहिलेला आहे, हा जो काही प्रसंग तुमच्या बाबतीत घडला ही दीपक भोसले पाटलांची आरेरावी आहे आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीचं वर्तन या निवडणुकीमध्ये केलेलं आहे, त्यामुळं त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा आणणं, निवडणूक अधिकाऱ्यावरती दबाव टाकणं आणि गोंधळ घालणं ही त्यांनी केलेली चुकी अत्यंत चुकीची आहे, त्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही आज 5 संचालकांच्या वतीनं राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे करत आहोत. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.